टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती या दोन्ही गोष्टी आयुष्यात घातक असतात. त्याचा स्वर्णमध्ये साधता आला पाहिजे असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलंय. लेखिका अंजली सोमन यांनी लिहिलेल्या देहाची एक गुंती या पुस्तकाचं प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या. अंजली सोमन यांनी अतिशय धाडसाने हा विषय हाताळला आहे असं सांगून जोशी म्हणाले, पोटच्या भुकेइतकीच काम भावना महत्त्वाची आहे, मात्र त्याचा अतिरेक झाल्यास वासनेची वावटळ निर्माण होते आणि कमी पडल्यास जीवनात शुष्कपणा येतो, त्यामुळे त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. काम भावनेचे व्यवस्थापन न करता आल्यानं अनेकांचा कडेलोट झाला असल्याचं आपण पाहतो असंही जोशी म्हणाले. पोटाची भूक जितकी महत्वाची आहे तितकीच कामभावना ही स्वाभाविक आहे. सरोजिनी बाईंनी लोककथांचं जे एक संकलन केलेलं आहे त्यामध्ये एक कथा अशी आहे की आटपाट नगरातला एक राजा संध्याकाळी गावामध्ये फिरत असतो आणि गावामध्ये काय घडतं हे तो पाहत असतो. तर तो असा फिरतो तर एका झोपडीमधून त्याला काही प्रण्याचे हुंकार ऐकायला येतात आणि तो सहज डोकावून पाहतो त्याची उत्सुकता चाळवल्यामुळे. तर एक अतिशय जख्ख जोडपं शृंगाराचा आनंद घेत असत. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे इतकं जख्ख जोडपं आणि हे प्रण्याचा आनंद कसं काय घेत आहे. लग्न हा काम संबंधामधला रूढ मार्ग आहे, मात्र या पुस्तकाच्यामुळे मला यापेक्षाही वेगवेगळी रूपं पाहायला मिळाल्याचं अंजली सोमन यांनी यावेळी सांगितलं. या संपर्कामध्ये मला कामसंबंधाची अनेक रूप बघायला मिळाली. लग्न हा तर कामतृप्तीचा रूढ मार्ग आहे, तो लेजिटिमेट आहे, समाज मान्य आहे आणि आपल्या आजूबाजूला 70-80% कुटुंब ही अशी आहेत की लग्ना बंधनात बांधलेली आणि एकमेकांना सुख देणारी. त्यांच्यामध्येही काही संवाद विसंवाद असतातच, ते मी माझ्या बंदिश नावाच्या कादंबरीमध्ये मांडलेले आहेत.